नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7 सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पालघर मधून एक धक्कादायक बातमी. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झालाय. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या स्फोटामध्ये 4 ते 5 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. तर स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील 3 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेलाय. प्लांट N154 इथल्या करिगो ऑर्गॅनिक्स या रासायनिक कारखान्यात हा स्फोट झालाय. तर विजय राऊत आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. विजय, नेमका कोणत्या कारणामुळे हा स्फोट झाला आणि सध्याचे काय अपडेट? रात्री 12:15 घटना आहे अंदाजे. साधारणपणे ज्या कारखान्यात रासायनिक केलं होतं आणि स्फोट कशामुळे झाला ह्याचा शोध सध्या घेत आहेत अग्निशमन दलाचे जवान. इथं कंपनीचे मालक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 4 कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज आहे की जखमी झालेले आहेत. त्या ठिकाणी काल अग्निशमन दलाची देखील गाडी घटनास्थळी पोहोचलेली होती. त्यामुळे पोलिसांनी आपल्याच गाडीमध्ये त्यांना टाकून उपचारासाठी त्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेलेले आहेत. अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी आले आहेत. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्फोटाची तीव्रता एवढी होती की आजूबाजूची गावं जी आहेत 3 किलोमीटर स्फोट झाल्यानंतर कोलीवाडा म्हणजे गाव आहे त्या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे आवाज गेला आणि त्या गावाच्या नागरिकांमध्ये देखील एक मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. वारंवार ह्या रासायनिक कंपनी जे तारापूर परिसरातील त्याच्यामध्ये स्फोट होताना आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी स्फोट झाला होता. वायू गळती झाली होती. त्यामध्ये अनेक कामगारांचे मृत्यू झाले होते. अगदी विजय, त्यामुळे कामगारांच्या आरोग्याला निश्चितच अशा सारख्या अशा घटना घडतात त्यामुळे निश्चितच धोका आहे. त्यामुळे नेमकं या स्फोटामागची कारणं काय आहेत हे शोधण्याचं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आता पोलीस प्रशासन जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद या माहितीसाठी.